अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली, त्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. पारनेर शहरासह निघोज, देवी भोयरे, राळेगण सिद्धी, पानोली या गावांना जोरदार पावसाचा फटका बसलाय. पानोली गावामध्ये प्रचंड मोठी गारपीट झाली आहे. गारपीटीमुळे भानोरी परिसरात असलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं. यामध्ये प्रामुख्यानं कांदा, मिरची, ज्वारी या पिकांचा समावेश आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.